खरं म्हणजे मी काल इकडचं मोहिते पंडित साहेबांकडे आलेलो होतो, फिरायला होतो, नंतर त्यांच्याकडे आलो आणि आज मुद्दामून भेटायला महाराजांना मी फिरायलो. खरं म्हणजे महाराजांचे माझे संबंध अतिशय जुने आहेत, म्हणजे कॉलेज पासून आहेत, त्यामुळे नेहमी आमच्या बाहेर शिक्षण पुण्यात असते. पण आज निवडणुका लागलेल्या आहेत, लोकसभेच्या ढोल वाजलेला आहे, आचारसंहिता लागलेली आहे, म्हणून महाराजांचं येतं आम्हाला पुरेपूर फायदा झाला पाहिजे, त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि म्हणून प्रचाराचं पुढचं काय आमचं महाराजांचं त्यात योगदान राहील, महाराजांचा उपयोग जास्तीत जास्त ठिकाणी कुठे करून घेतील, कारण आपली कल्पना आहे महाराजांचा एक नावलौकिक आहे, त्यांच्या नावाचं एक वलय आहे, म्हणून त्याचा जास्तीत जास्त मतदानासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावरही मी त्या ठिकाणी चर्चा केली. येणाऱ्या काळामध्ये, कारण आता फार वेळ राहिलेला नाही, त्या काळामध्ये महाराज कुठे कुठे वेळ देणार आहे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल विचार विनिमय करण्यासाठी योगदान घेण्यासाठी म्हणून इथे आलेलं दिसतंय. परंतु त्यांचं दोन यादी होऊन जाहीर होऊन सुद्धा अजून नाव डिक्लेअर होत नाही, कार्यकर्ते आक्रमक होते. दोन दिवसापासून साताऱ्यात सुद्धा नाराजी मोठ्या प्रमाणात जाणवली आहे. कसं आमच्याकडे तीन पक्ष आहेत, त्याच्यामध्ये थोडी वाटाघाटी चाललेली आहे, पण निश्चित महाराजांबद्दल तर काय त्यांचं तिकीट मागण्याची गरजच नाही. खरं म्हणजे पक्षाची गरज आहे, नाकारण्याचा प्रश्नच नाहीये, कुठे महाराजांचं तिकीट नाकारण्याचा विषयच नाहीये. महाराजांना तिकीट मागण्याची गरज नाही खरं म्हणजे, आमची गरज आहे. पण मला वाटतं की तीन पक्षामध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताणाताणी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे वाटाघाटीमध्ये थोडस आता चर्चा सुरू आहे. पण निश्चित महाराजांचं तिकीट निश्चित आहे, त्याबद्दल कोणाला सांगण्याची गरज नाही. मला वाटतं ते पार्लमेंटरी बोर्डही आमच्याकडे दिल्लीहूनही सगळ्या गोष्टी होत असतात. दिल्ली बोर्ड चालू, एकनाथजी दादा, अजितदादा आणि फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब हे वरती बोलत आहेत. आपल्याला कल्पना आहे आमच्याकडची सिस्टीम पद्धत कशी आहे, म्हणून पार्लमेंटरी बोर्डच सगळे नक्की करत असतात. पण मला असं वाटतं की आता आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि लवकरच मला वाटतं आता मला दिवस सांगता नाही, कारण मी त्यामध्ये नाही आहे सिस्टीममध्ये त्या. पण मला वाटतं लवकरच हा निर्णय आणि यादी जी पुढची ती त्या ठिकाणी येईल. कालच सांगितलं माड्या बाबतीत बरे चर्चा काय झाली काय नाही. मी विजय सिंग दादांना त्या ठिकाणी काल जाऊन भेटलो, त्यांच्याकडे खूप कार्यकर्त्यांचा आग्रह होता, गर्दी होती. हल्लीचे जे खासदार आहेत निंबाळकर त्यांच्यामध्ये जरा तणाव आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्या तिकिटावरून त्यांचं थोडंसं म्हणणं वेगळं होतं आणि म्हणून त्यांचं जाणून घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी मुद्दामून देवेंद्रजींनी मला या ठिकाणी पाठवलेलं होतं. काल त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे, पुन्हा देवेंद्रजी त्यांच्याशी त्या बाबतीमध्ये बोलतील आणि मला वाटतं की सगळे प्रश्न सुटतील. महाजन साहेब, उदयनराजे भोसले हे राज्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि महत्वाचे नेते आहेत, मात्र यांना जर तिकीट डावलं गेलं तर मात्र मराठा समाजामध्ये उद्रेक पाहायला मिळेल, यामुळे ही नाराजी तुम्ही मराठा समाजाची उडवून घेणार नाही, कधीपर्यंत यांचं मला वाटतं तशी वेळ येणारच नाही. तशी वेळ येणारच नाही, मी तुम्हाला तेच सांगतोय. तिकीट नाकारलं तुम्हाला कोणी सांगितलं? मला म्हणजे हेच कळते तुम्ही का बळजबरीत नाकारलं 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 सांगता. आता कसं आहे, आता आपल्याला कल्पना आहे पहिल्या यादीमध्ये आता उद्धवजींनी किती आकार तांडव केलं होतं गडकरी साहेबांबद्दल. आता गडकरी साहेब तर राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत, राज्यामधले देशातले वजनदार नेते पण आहेत, जुने नेते सगळ्यातले ते आमच्या. पण असं नाहीये, प्रत्येकाची वेळ असते, पार्लमेंटरी बोर्ड आमच्याकडे, त्यामुळे मला असं वाटतं की सगळं चर्चा होऊन आपल्या वाट एकटी भाजपची जी जबाबदारी असते ती मध्यप्रदेश राजस्थान सारखी तर मग गुजरात सारखी तर मग विषयच नव्हता. पण इथे तीन पक्ष तीन मित्र आपल्यासोबत असल्यामुळे त्या ठिकाणी थोडी चर्चा करावी लागते, थोडीशी वाटाघाटी चाललेली आहे मला वाटतं. पण लवकरच हा निर्णय होईल. वंचित फॅक्टर किती झाले? वंचित फॅक्टर किती झाले? वंचित आघाडी अजूनही महाविकास आघाडीमध्ये सामील होत नाहीये. वंचित आघाडीचा त्यांचा प्रश्न आहे. वंचित आघाडी आपल्या वंचित आघाडीचा किती इफेक्ट चालेल आपल्या महाराष्ट्रात? नाही तर बघा, पक्ष म्हटला तर प्रत्येकाचा इफेक्ट आहे, कोणाचा जास्त आहे कोणाचा कमी आहे. पण तो वंचित आघाडीच्या बाबतीमध्ये दररोज मी तुमच्या माध्यमातूनच बघतोय, इकडे बोलणं चाललंय तिकडे बोलणं चाललंय, इतक्या जागा मागतायत इतक्या मागतायत,